धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सख्खे चुलत बंधू आणि भगिनी एकाच घरात लहानाचे मोठे झाले, पण गेल्या काही वर्षात त्यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला। त्यामुळे गेल्या 10 वर्षात धनंजय मुंडे भगवानगडावर दसरा मेळाव्याला गेलेच नाहीत। यंदा मात्र याच भगवानगडावर दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र दिसणार आहेत। पाहूया एक रिपोर्ट। मी दसऱ्याच्या दिवशी या भक्तिशक्ती गडावरती सावरगावला जाणार आहे। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता। त्याचं उत्तर स्वतःच धनंजय मुंडेंनी देऊन टाकले। भगवानगडावर दसरा मेळाव्याची परंपरा गोपीनाथ मुंडेंनी सुरू केली। त्यावेळी या मेळाव्याला धनंजय मुंडे कायम उपस्थित असायचे, मात्र त्यांचं भगवानगडावर दसरा मेळाव्याला जाणं बंद झालं त्याचाही एक रंजक इतिहास आहे। 2009 मध्ये गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेंऐवजी पंकजांना तिकीट दिलं आणि नाराजीला सुरुवात झाली। 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। बंडानंतर लोकांच्या रोषामुळे धनंजय मुंडेंना भगवानगडावरून परत जावं लागलं। त्यानंतर धनंजय मुंडे भगवानगडावर दसरा मेळाव्याला गेले नाहीत। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर 10 वर्षांपासून पंकजा मुंडे दरवर्षी भगवानगडावर दसरा मेळावा आयोजित करतात, मात्र या 10 वर्षात धनंजय मुंडे कधीही भगवानगडावर मेळाव्याला गेले नव्हते। आता मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे महायुतीच्या एकाच छताखाली आहेत। त्यांच्यातला दुरावाही आता उरला नाहीये, म्हणूनच आता धनंजय मुंडे भगवानगडावर दसऱ्याच्या दिवशी जाणार आहेत। परवा दिवशी ताई माझ्याकडे आल्या होत्या, आम्ही एकत्र जेवण करायचं ठरवलं होतं आणि मग स्वाभाविकच दसरा मेळाव्याच्या बाबतीत चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की धनंजय तू यावेळेस दसरा मेळाव्याला यायला पाहिजे। म्हणजे 10-12 दसऱ्याचा तसा माझा संबंध आहे, मी माहूरगडावरती दसऱ्याच्या दिवशी कायम असाय, म्हणजे मधल्या काळामध्ये लोकभावना पण तीच आहे। त्यामुळं मी दसऱ्याच्या दिवशी या भक्तिशक्ती गडावरती सावरगावला जाणार आहे। मुंडे कुटुंबात आलेला दुरावा, लोकांच्या रोषामुळे धनंजय मुंडेंना मेळाव्यातनं परत फिरावं लागणं आणि आता पुन्हा दोन भावा बहिणींचं झालेलं मनोमिलन, या सगळ्या घटनाक्रमाला वंजारी बांधवांचं तीर्थस्थळ असलेला भगवानगड साक्षीदार ठरलाय। त्याच ठिकाणी आता वादाची भिंत तुटून मुंडे बंधू भगिनी एकत्र दसऱ्याचं सोनं लुटताना दिसणार आहेत। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।